व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. साधारण 33 खेळाडू निवडायचे आणि त्या 33 खेळाडूंमध्ये 18 खेळाडू आपल्या भारताच्या टीम मध्ये निवडायचे. आता फक्त करोना असल्यामुळे 18 ऐवजी कधी कधी करोना होतो म्हणून त्यांनी 18 ऐवजी 20 खेळाडू केलेले आणि त्यांची निवड होते. अशा पद्धतीनं तिने जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही आणि आज एक तिच्या नावावर एक विक्रम आहे. एकाच वर्षात तिने ज्युनियर टीम मध्ये देखील प्रतिनिधित्व केलं आणि त्याच वर्षी मला वाटतं एप्रिल मध्ये तिने ज्युनियर टीम मध्ये प्रतिनिधित्व केलं आणि जून का जुलै मध्ये सिनियर टीम मध्ये प्रतिनिधित्व भारताचं केलं. सगळ्या मुलींनी सगळ्या मुलांनी विशेषतः मुलांनी नुसतं सायकलवर बसायचं, मोटरसायकलवर बसायचं, काहीतरी करायचं, फेटायचं, चाकाटा फेटवायचं. अरे बघा काय चाललंय ते. त्याच्यामध्ये आपल्यालाही सगळ्यांना अभिमान वाटेल असं हे सगळ्या मुलींनी कामं केलेली आहेत. आणि खरोखरीच अक्षता तुझ्याबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो. आमच्या आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांच्या मुलींच्या अंगामध्ये देखील एवढं क्रीडा नैपुण्य आहे. वेगवेगळे अक्षरशः त्यांना संधी मिळण्याचं फक्त आपण काम केलं पाहिजे. संधी मिळाल्यानंतर ते कुठल्या कुठे जात असतात, कितीतरी देश ती त्या ठिकाणी फिरलेली आहे आणि तिनं त्याच्यामध्ये काम केलंय आणि ते मी बघत होतो. ती काय करायची, तिचं सांगायची की मी असं असं केलं आणि ती जरा थांबायची की तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. चला तिथं पण तुम्ही काटकसर करता, एवढे तरी कष्ट करणार नाही पण तिथं थांबल्यानंतर तरी टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे होता. आता काय तिथं सांगतो मित्रांनो, शेवटी आपल्या घरातल्या ह्या मुली आहेत आणि त्याच्यामुळं शेवटी आपणच त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे. मी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष आहे. मी सतत आता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा देवेंद्रजी असतील किंवा गिरीश महाजन असतील क्रीडा मंत्री, त्यांना सतत सांगत असतो. मी तर स्वतः अर्थमंत्री असताना यशोमतीताईंनी पाहिलेलं आहे की ह्या क्षेत्राला जास्तीत जास्त निधी कसा देता येईल. अशा प्रकारचा प्रयत्न माझा आणि सुनील केदार आणि बाकीच्या सगळ्या उद्धव ठाकरे साहेब वगैरेंचा राहायचा. कारण इन्फ्रास्ट्रक्चर हे महत्वाचं असतं. त्यांना ह्या सगळ्या गोष्टीच्या करता लागणाऱ्या ज्या काही बाबी आहेत, मग शूज पासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, त्या पण तितक्याच योग्य पद्धतीच्या त्यांचं काम करायचं असतं. आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष घातले, तालुका क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुल अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये पुढे जातोय आणि त्याच्यातनं आमच्या अक्षतासारख्या कितीतरी मुली पुढे येत आहेत. भारतीय हॉकी संघाची खेळाडू आमच्या सातारा जिल्ह्यातली, तिचा प्रवास हे बघितल्यानंतर अक्षरशः तुम्हाला मला थक्क करणार आहे. आणि हे सगळं करत असताना तुम्ही एक लक्षात ठेवा, बाबांनो इच्छाशक्ती असेल रडत बसायचं, इच्छाशक्ती असेल तर कुठल्या कुठं आपण जाऊ शकतो हे अक्षताच्या रूपाने देखील आपण सगळ्यांनी पाहिलं. तीच गोष्ट श्रद्धाच्या बाबतीमध्ये, श्रद्धाचं पण आपण बघितलं की सध्याची तरुणाई मी पाहतोय की आमच्या शेतीपासून, आपल्या काळ्या आईपासून, मातीपासून, शेतीपूरक उद्योगापासून दूर जाते. त्यांना असं वाटतं की हे करण्याच्या पेक्षा कुठेतरी नोकरी लागावी, महिनाभर काम केल्यानंतर 31 तारखेला पगार मिळावा, त्याच्यात तेही काम महत्वाचं आहे. नाही असं नाही, पण जबाबदारी जर घ्यायची म्हटलं तर खूप आहे.